सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात निर्माण झालेली पूरस्थिती व भूस्खलन लक्षात घेता असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी भूगर्भ शास्त्रज्ञांची व विशेषतः स्थानिक जाणकारांची मदत घेऊन आगामी काळात योग्य तो प्लॅन बनवण्यासाठी प्रयत्न करू, जेणेकरून कोणाचा जीव जाऊ नये असे नियोजन करू, अशी हमी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी दिली. कोकणासह सबंध राज्यात यावर्षी पावसामुळे आपत्ती आली, त्यामुळे कोणावर अन्याय होणार नाही यासाठी शिवसेना प्रयत्न करेल. काही मदत हवी असल्यास शिवसैनिकांना सांगा, ते नक्की तुमच्यासाठी धावून येतील, असाही विश्वास ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केला. श्री ठाकरे यांनी दोडामार्ग येथे पूरग्रस्तांसोबत संवाद साधला. त्यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, जिल्हा प्रमुख संजय पडते आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री ठाकरे म्हणाले, लोकांच्या प्रश्नासाठी मी या ठिकाणी आलो आहे, त्यामुळे मी भाषणबाजी न करता लोकांचे प्रश्न ऐकणार आहे. आपल्या समस्या काय ह्या उपस्थितांनी मांडाव्यात. त्यांच्या या आव्हानाला दाद देऊन उपस्थित ग्रामस्थांनी आपल्या दोडामार्ग तालुक्यात नेमके कोणते प्रश्न आहेत हे ठाकरे यांच्या समोर मांडले. त्याला उत्तर देताना श्री ठाकरे म्हणाले, राज्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पुरामुळे संकट आले आहे, त्यामुळे अन्य राज्यातील भागासह कोकणावर अन्याय होणार नाही. कोण घरापासून तसेच अन्य गोष्टींपासून वंचित राहणार नाही याची काळजी शिवसेना घेईल. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. येणाऱ्या काळात अशा प्रकारचा पुराचा फटका बसू नये यासाठी भूगर्भ शास्त्रज्ञांची मदत घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे त्यासोबत स्थानिक व जाणत्या लोकांच्या सूचना लक्षात घेऊन पुढे असा प्रकार घडू नये आणि घडल्यास जीव वाचला पाहिजे हे डोळ्यासमोर ठेवून पुढचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये. ज्याला कोणाला गरज असेल त्याच्या मागे शिवसैनिक व शिवसेना ठामपणे उभी राहील असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. त्यांना फॉरवर्ड सांगायचं मी काही बोलण्यापेक्षा मला तुमच्याकडे नाही, तुम्ही ते स्थलांतरित करून झालेले असते ह्या आठवड्यात सगळं नीट आहे. आणि इतरांना पण जरा कोणाला मदत पाहिजे असेल तर आपले सगळे इथे शिवसैनिक आहेतच, पुन्हा केसरकर साहेब कोणते विचार देतात तर त्यांना हक्काने सांगा. मुंबईमधून जी काही मदत असेल ती करू तुमच्या घरातच असं यांनी सांगितलं. मी आता पुन्हा ते येणे करणार, पण अर्थात ही आपत्ती जी आली नैसर्गिक कोणालाच वाटलं नव्हतं एवढ्या मोठ्या ह्याच्यातील. कारण आपण बघाल कोकणात आपल्या नेहमी पाऊस होतो, पण पूर्ण महाराष्ट्र कसा दुष्काळी भाग झालेला आहे गेले 5 वर्ष. आणि देवाकडे आपण प्रार्थना सतत करत आलो 5 वर्षे पाऊस पडू दे, एवढा पडला की खूप ठिकाणी पूर आलेला आहे. पण आता ह्या आपत्तीतून बाहेर कसं पडायचं मला तर ह्याच्यावर आपण लक्षात केंद्रित केलं पाहिजे. आरोग्य शिबिर तर आपली सगळीकडे होत आहे, वाटप जे काही घरात आपलं वाहून गेलं त्याचं आपण करत आहोत. तुमच्याकडे पण जे काही वाहून गेलं असेल किंवा काही आता त्या घरात राहिलं असेल त्याची यादी काढा. शिवसेनामधून आपण मदत करू, सरकारमधून जी काही मदत करायची असेल ती आपण करूच. तसंच आता ह्याच्या पुढे मार्ग कसा काढायचा ते नीट जिओलॉजीकडून अभ्यास करून करूया. कारण पुन्हा एकदा जर असा पूर आला तर असं नको परिस्थिती की ठीक आत्ता गावं घराखाली मातीखाली गेलेत, आपण कोणी त्याच्यात अडकलो नाही पाहिजे. जीव हा पहिला वाचला पाहिजे आणि म्हणून तो पूर्ण अभ्यास करूनच लवकरात लवकर आपण त्याच्यावर मार्ग काढू. त्याच्यात तुमची पण काही तुम्हाला सूचना असतील, तुम्हाला जे काही माहिती असेल, कारण तुम्ही इथे राहता, तुम्ही गेले 20-30-40 वर्ष बघितलं असेल की पाऊस पडतो कसा, पूर आलं तर कुठे पाणी भरतं, माती कुठं, तर त्या जिओलॉजिस्टनं त्यांचा जो काही अभ्यास असेल त्याच्याबरोबरच तुमचा जो काही एक अभ्यास आहे किंवा वर्षानुवर्ष बघितले अनुभव असेल तो देखील त्याच्यात आपण पकडलं पाहिजे. म्हणजे हे खूप महत्त्वाचं, तर त्याची एक यादी जरा काढून द्या, त्याचा उपयोग त्याच्यात आपल्याला.
इतर तुम्हाला काही गरज असेल ते देखील सांगा. मी तसं सांगितलं की भाषण वगैरे झालं नाही तुमच्याकडून ऐकायला हवं की इथे गरज काय आहे, आणि मला ते ह्या दोघांनी सांगितलं होतं जे काही आपण करायचं आहे ते 100% करू. आम्ही आता